लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्ह्यातील धरण साठा समाधानकारक असून पाऊस स्थिती चांगली असल्यामुळे दीड वर्षानंतर जिल्हा दुष्काळ मुक्तीच्या मार्गावर आहे। आजवर टँकरद्वारे 12 तालुक्यात सुरू असलेला पाणी पुरवठा देखील आता बंद करण्यात आलाय। 15 पैकी तब्बल 12 तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा केला जात होता। 3 तालुक्यांनी 94 महसूल मंडळ हे पूर्णतः दुष्काळाचा सामना करत होते। यंदा ऐन पावसाळ्यातही टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागला। आता जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस झालेला आहे। 24 धरणांचा एकूण जलसाठा 95% झालाय। त्यामुळे प्रशासनानं टँकर बंद करत जिल्हा दुष्काळ मुक्तीच्या मार्गावर असल्याचं सूचित केलेलं आहे। जून आणि जुलै महिन्यात जेमतेम हजेरी लावणाऱ्या पावसानं ऑगस्टमध्ये जिल्ह्याला चांगलं झोडपून काढलं। सलगच्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणे काठोकाठ भरलेली आहेत। यंदा एप्रिल मे महिन्यात जिल्ह्यात तापमानाचा पारा 44 अंशांवर पोहोचला होता। त्यामुळे 15 पैकी तब्बल 12 तालुक्यात टँकरच्या फेऱ्या ह्या सुरू करण्यात आलेल्या होत्या। मागील महिन्यात पावसानं 2 महिन्याचा बॅकलॉग भरून काढलेला आहे। पावसाच्या दमदार हजेरीमुळे अखेरच्या टप्प्यात 27 टँकर एकाच दिवशी प्रशासनाकडनं बंद करण्यात आल्यानं नाशिक जिल्हा टँकर मुक्त झालाय। जिल्ह्यातील साधारणतः 1350 अधिक गावे आणि वाड्यांना विक्रमी 398 टँकरना पाणी पुरवठा केला जात होता। सुमारे 7 लाख लोकसंख्या टँकरवर अवलंबून होते। टँकरच्या दिवसभरात 800 अधिक फेऱ्या होत असत। मात्र समाधानकारक पाऊस झाल्यानं आता टँकरच्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।